नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। कोरोना काळात 2 वर्षांनी निर्बंधमुक्त होत असणाऱ्या गणेश उत्सवासाठी महापालिका प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली आहे। यावेळी मनपा मुख्यालयात आयोजित बैठकीत गणेश मंडळ आणि नगरसेवक पदाधिकारी यांच्या विनंतीवरून गणेश मंडळाकडून प्रतिदिन आकारणी करण्यात येणाऱ्या फीमध्ये सवलत देत प्रति चौरस मीटर 10 रुपये आणि प्रति खड्डा 50 रुपये प्रमाणे एकदाच आकारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार यांनी घेतला आहे। महापालिकेच्या निर्णयामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला असून मनपा प्रशासनाचे गणेश मंडळाकडून आभार मानण्यात आले आहेत। 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला। बैठकीत स्थायी सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने, उपायुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते। या आढावा बैठकीत सांगली शहरातील गणेश मंडळांचे प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते। प्रारंभी महापालिकेकडून गणेश उत्सवाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती उपायुक्त राहुल रोकडे यांनी सर्वांना दिली। तसेच मंडप स्टेज उभारणी तसेच स्वागत कमान उभारणीबाबत महापालिकेने विकसित केलेल्या ॲपची माहितीही सर्वांना देत परवानगी प्रक्रिया सांगण्यात आली। या बैठकीस विश्रमबाग पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, वाहतूक शाखेच्या प्रज्ञा देशमुख, शहर पोलीस ठाण्याचे PSI सुतार यांच्यासह वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता खांडेकर यांच्यासह नगरसेवक युवराज बावडेकर, विष्णू माने, लक्ष्मण नवलाई, उत्तम साकळकर, फिरोज पठाण, गजानन आलदर, नगरसेविका वर्षा निंबाळकर, अप्सरा वायदंडे, लक्ष्मी सरगर यांच्यासह अधिकारी, गणेश मंडळ प्रतिनिधी उपस्थित होते। महापालिका क्षेत्रातील सर्व मंडळ त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवकांची मीटिंग आज झाली। यामध्ये आम्ही महापालिकेकडून काही सुधारणा केल्या आहेत किंवा काही मदत करतो आहे किंवा काही ज्या अडचणी आहेत लोकांच्या त्याची आम्ही नागरिकांकडून माहिती घेतली। त्यानुसार सदस्यांकडून आम्हाला मागणी आली की जे डिपॉझिट आहे ते डिपॉझिट आपण जे घेतो आहे किंवा जे खड्डे काढतो आहे त्याला 50 रुपये आणि जो प्रति स्क्वेअर फूट रेट आहे 10 रुपये 10% वाढ हे जास्त होते। त्या पद्धतीनं आम्ही पूर्णपणे याच्यात तोडगा काढून सन्माननीय सर्व नगरसेवक असू देत, त्याचबरोबर पदाधिकारी, आमचे सर्व गटनेते, आयुक्त साहेब, उपायुक्त सर्वांच्याच संमतीनं आम्ही जो मांडवाला एक ॲट अ टाईम एका दिवसाला जो दर आहे 10 रुपये प्रति चौरस फूट तो कायम ठेवला आणि तोच त्याला वाढ न देता एकाच वेळेला ते पैसे भरायचे आणि खड्ड्याचे जे आहेत 50 रुपये ते 50 रुपये एकदाच भरायचे। ते जरी 5 दिवस गणपती असेल, 7 दिवस गणपती असेल तर त्याचे न भरता एकाच दिवसाचे आपण भरायचं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर मी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करतो आहे की अजून कोविड गेलेलं नाही आहे तर कोविडचं पालन करून आपण गणपती उत्सव गणेशोत्सव साजरा करावा। त्याचबरोबर जो पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा हे आत्ताच्या गरजेचं आहे आणि आम्ही जे निर्मल्य साठी त्याचबरोबर जे मूर्ती दान करणार आहेत त्याचबरोबर ज्या गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आम्ही कृत्रिम कुंड अशा आम्ही तर महापालिका क्षेत्रात प्रभाग समितीवाईज आम्ही केलेलं आहे तर त्याचाही नागरिकांनी लाभ घ्यावा। त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळांना ज्या परवानग्या आहेत त्याही आम्ही ऑनलाईन केलेल्या आहेत। ऑनलाईनचं आम्ही आत्ता सर्व मंडळांना आम्ही परीक्षक दिलेलं आहे तिथं प्रशिक्षण, त्याचबरोबर सर्व माहितीही आम्ही तिथे सांगितलेली आहे। आणि मी या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की 2 वर्षानंतर आता हे कोविड कालावधी कमी होऊन आपण आता गणेशोत्सव साजरा करतो आहे तर गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक इको फ्रेंडली करावा अशी नागरिकांना मी आवाहन करत आहे।